कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त नेत्र तपासणी आणि लेन्स टाकून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्याचा जागर करून सर्वार्थाने स्वर्गीय सुधाकरपंत यांना अभिवादन करण्यासाठी ग्रामीण भागात 9 ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती पांडुरंग परिवार आणि युवक आघाडी व युवा मंचच्या वतीनं प्रणव परिचारक यांनी दिले आहे. स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचे 17 ऑगस्टला प्रथम पुण्यस्मरण होत आहे. या पार्श्वभूमीवर परिचारक आणि उमेश परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग परिवार युवक आघाडी आणि प्रणव परिचारक युवा मंच यांच्या वतीनं पंढरपूर तालुक्यातील 8 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 1 ग्रामीण रुग्णालयात नागरिकांसाठी मोफत नेत्ररोग तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलं आहे. या शिबिराच्या निमित्ताने नागरिकांची नेत्र तपासणी तसेच लेन्स टाकून मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या सर्व तपासण्या देखील मोफत केल्या जातील. या निमित्ताने महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोग आजाराविषयीची तपासणी देखील करण्यात येणार आहे. पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक तथा मोठे मालक यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जिल्हा अंधत्व निवारण समिती व पांडुरंग परिवार युवक आघाडी तसेच युवा मंचच्या वतीनं पंढरपूर तालुक्यातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सध्या नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर लेन्स बसवून त्याचबरोबर स्त्रियांना आढळणारा कर्करोगची प्राथमिक तपासणी अशी शिबिरं सुरुवात 11 तारखेला झालेली आहे. त्या अनुषंगाने आज रोपळे PAC मध्ये सुद्धा नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियाच्या विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर.